गाइस वेलकम टू अनलॉक। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे सत्यनारायण महापूजेचा प्रसाद। तर हा प्रसाद तुम्ही प्रत्येक पूजेमध्ये खाल्ला असेल। तर तुम्हाला वाटलं आज कसं प्रसाद बनवला, आमच्या घरी आज सत्यनारायणची पूजा आहे तर त्यासाठी आम्ही हा प्रसाद बनवणार आहे। तर हा प्रसाद आपण आता चालू करूया सत्यनारायणचा महापूजेचा प्रसाद बनवायला। तर आता आपण एक एक स्टेप सुरुवात करूया। तर आपण हा पातेला घेतला आहे, तर आपल्याला 1/4 किलोचा प्रसाद बनवायचा आहे। तर त्याप्रमाणे आपण हा पातेला घेतला आहे, तर आपण हा गरम करायला ठेवू पहिला। चांगला गरम झाला पातेला तर मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। तर गाईज आपण हा पितळ्याचं वापरा, तर त्याच्यामुळे कसं एक नवीन मस्त तुम्हाला चव येते आणि हे काय ट्रेडिशनल पद्धत आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही पण असंच एक भांडं वापरा, नसेल तर तुम्ही साध्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये पण बनवू शकता। तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये आता तूप ॲड करत आहे। सव्वा किलोचा आपण जेव्हा प्रसाद बनवतो तेव्हा तूप तुम्ही 700 ग्रॅम तरी घ्या तुमच्याप्रमाणे, आता जास्त वापरला तरी बदल, पण 1 किलो आणि 700 ग्रॅमपर्यंत तूप घ्या। गरम करायला ते चांगलं मस्तपैकी एकदम गरम झालं पाहिजे आणि ते गरम झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे। चांगलं एकदम गरम झालं पाहिजे, थोडा असं एकदम थोड्या हलके हलके तुम्हाला बबल्स दिसायला सुरुवात झाले, एकदम असं वाटेल की ते उकळायला सुरुवात झाले, तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे रवा। तर मग तो रवा कसा एक जीव होतो आणि एक पूर्ण चांगला शिजला जातो। चांगला तूप तापू द्या आता। हा असा धूर आहे ना, हा कसा येतो आता, अजून धूर थोडा अजून वाढला पाहिजे मग। तुम्ही सुरुवात जे आता तूप गरम करायला ठेवलं आहे ते पाहू शकता, एकदम मस्त गरम होत आहे। आणि अशा प्रकारे गरम झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप सुरुवात करायची आहे। तर असा हा कसा आपल्याला तुम्हाला धूर दिसतोय थोडा वरती, तसा धूर दिसायला सुरुवात झालं पाहिजे। तर अजून आपण थोडा हाफ मिनटं आणि एक मिनटं तरी ठेवूया अजून चांगला घेतला। बघत असाल तुम्ही कसा चांगला धूर येतोय, असं म्हणजे एकदम वाफ आली पाहिजे बाहेर जे आपण तूप ठेवलं आहे त्याच्यामधला। तर ते तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हा पातेला खाली उतरवायचं आहे। काय माहिती आहे आपण 1/4 किलोचा प्रसाद बनवतो, तर त्यासाठी आपल्याला चांगला रवा एकजीव करून चांगला भाजला पाहिजे। तर आता आपण हा पातेला खाली उतरून घेतोय। तर गाईज आता आपण हा पातेला खाली उतरून घेतोय, चांगला आपला तूप गरम झालेला आहे। थांबा, आता आपण हा गरम तुपामध्ये जो रवा आपण साफ केलेला आहे तो रवा वरून टाकला, जरा हात सांभाळून करा कारण काही गरम तूप आहे तर वाफ वरती येणार आहे चांगली। आपल्याला हा चांगला चांगला असा हळून घेतला पाहिजे त्या गरम तुपामध्ये, पूर्ण रवा भाजून रेडी होईल मग। आता जे आपण वरती इकडे भाजून घेतलेला आहे तुपामध्ये, तर आपण याच्यामध्ये मनुका जे ड्रायफ्रूट आहे ते ॲड करतो आहे। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे ते ॲड करा। काजू आहे आणि हे चारोले ॲड करा। भरपूर इन्स्टंट रेसिपी आहे, तुमच्या घरी कधी पूजा वगैरे असेल तर ही बनवून टाका। कमी करू नका, आपण 1.5 किलो येईस साखर, 1/4 किलो 1/4 किलो कसा दिला, 1/4 किलो साखर, 1/4 किलो कसा दिला, 1/4 किलो साखर लागते। चांगली एकजीव करून घ्या पूर्ण। चांगली उकळी आलेली आहे दुधाला, तर या दुधामध्ये तुम्ही 1.5 लिटर दूध आहे त्याच्यामध्ये 2 तांब्या पाणी घेतलेलं जेव्हा आपण गरम करत ठेवलेलं, आणि हे चांगलं एकदम उकळवलेलं दूध आहे। तर हे आता आपण रव्यामध्ये ओतत आहे, टाकू नको, वेलची पावडर टाकतोय। वेलची पावडरने तुम्हाला चांगला प्रसादीला मस्त वेलची सुगंध येईल। गरम गरम एकदम उकळलेलं दूध,
ते प्रसादी मध्ये आता ओतणार आहे, तर ते बाजूला जरा वाफ येते एकदम याच्यापासून, जरा सांभाळून करा हे काम। प्रसाद तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही। तर आम्ही हा थोडा गरम कमी आचेवरती ठेवलेला आहे तर चांगला गरम राहण्यासाठी। आपला हा प्रसाद आता तयार झालेला आहे, पूजेसाठी एकदम रेडी झालेला आहे। तुमच्या घरी पण अशीच कधी पूजा असेल तर हा प्रसाद ट्राय करा, तुमचा टाइम पण वाचेल आणि तुम्ही हा प्रसाद स्वतःच्या हाताने तयार कराल। प्रसाद तयार झालेली आहे तुम्ही बघताय, आम्ही आता हा प्रसाद देवाला दाखवून पण झालेला आहे। आता आम्ही हा आता याच्यामध्ये जो मेन प्रसाद आहे बनवलेला सगळ्यामध्ये तो ऍड करतोय। मग हा प्रसाद पूर्ण सत्यनारायण पूजेचा तयार झालेला आहे। ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ भरपूर लोकांना शेअर करा। तर असेच तुम्हाला भरपूर व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलवरती जी बेल आयकन आहे त्याला क्लिक करा तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। तर तोपर्यंतच गुड बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।